नमस्कार, मी आरती आणि आपण बघताय बोलभिडूचा विशेष भाग 5 पॉइंटमध्ये लोकसभा। बोलभिडूच्या या विशेष भागातनं आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास, इथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं, सध्याचं राजकारण अशा महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत। तर आजचा आपला मतदारसंघ आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। चंद्रपूर लोकसभेचा इतिहास आपण पाहिला तर मागच्या 2 दशकात इथं भाजपचं वर्चस्व राहिलंय। मात्र 2019 ही जागा काँग्रेसनं आपल्याकडे खेचून आणली। शिवसेनेतनं ऐनवेळी काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मिळालं आणि त्यांनी ही जागा जिंकूनही आणली। 2019 महाराष्ट्रातनं निवडून येणारे काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते, पण त्यांच्या अकाली निधनानं सध्या ही जागा रिक्त झाली। इथं पोटनिवडणूक झाली नाहीये, त्यामुळे आता 24 लोकसभाच थेट होईल। सहानुभूतीच्या लाटेमध्ये निवडून येण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना आगामी लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे तिकीट दिलं जाऊ शकतं, तर भाजपकडून राज्यात वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट मिळू शकतं। विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा काँग्रेसकडून इथून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस चंद्रपूरचा मतदारसंघ राखणार की भाजप हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि म्हणूनच विदर्भातल्या महत्वाच्या असणारा या मतदारसंघाचा आढावा घेऊयात 5 पॉइंट्समधून। तर यातला आपला पहिला पॉइंट आहे चंद्रपूर लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरण। चंद्रपूर जिल्ह्याला 1964 पूर्वी चांदा जिल्हा म्हणून ओळखलं जायचं। कोळशाच्या खाणीमुळे याला काळ्या सोन्याची भूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तसंच चंद्रपूर जिल्ह्यात कोळशानंतर चुन्याच्या खाणी सुद्धा सापडतात। या जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असणारे वणी आणि आर्णी हे 2 विधानसभा मतदारसंघ वगळले तर बाकी जिल्ह्याचा भाग हा चंद्रपूरच्या लोकसभा मतदारसंघात येतो। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। यापैकी चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर आणि वरोरा हे 4 विधानसभेचे मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत, तर वणी आणि आर्णी हे 2 विधानसभेचे मतदारसंघ हे यवतमाळ जिल्ह्यातले आहेत। या लोकसभा मतदारसंघाचा दक्षिण आणि पूर्व भागात असणारे राजुरा आणि बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघाचा भाग हा डोंगराळ आहे, तर उत्तरेकडच्या वरोरा याचा भाग जो आहे तो मैदानी आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूरची विधानसभा सोडली तर बाकीचा सगळा भाग हा ग्रामीण आहे। याशिवाय बाबा आमटे यांचा आनंदवन आश्रम याच लोकसभा मतदारसंघात येतो। तसंच प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा सुद्धा याच जिल्ह्यात येतो। हे होतं भौगोलिक रचनेबाबत। आता इथली जातीय समीकरण सुद्धा समजून घेऊयात। चंद्रपूर लोकसभेतील दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राजुरा आणि आर्णी विधानसभा मतदारसंघात आदिवासी लोकांचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे, तर बाकीचे सगळे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं कुणबी आणि तेली या जाती विखुरल्या गेलेल्या आहेत। चंद्रपूर लोकसभेची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची तर या मतदारसंघात अनुसूचित जाती 13.9%, अनुसूचित जमाती 18.6%, मुस्लिम हे 5.8%, तर बौद्ध समाज हा 11.68% इतका आहे। आता आपल्या दुसऱ्या पॉइंटमध्ये पाहूयात मतदारसंघाचा आजवरचा राहिलेला इतिहास। 1976 नंतर झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर चंद्रपूरचा लोकसभा मतदारसंघ हा अस्तित्वात आलाय। 1977 या मतदारसंघासाठी पहिली लोकसभेची निवडणूक पार पडली होती। आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत भारतीय लोकदलाचे राजे विश्वेश्वर राव यांनी काँग्रेसच्या अब्दुल शफी यांचा 88,986 मतांनी पराभव केला। मात्र 1980 झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा या मतदारसंघावर सत्ता स्थापन केली। 1980, 84, 89 आणि 91 अशी सलग 4 टर्म काँग्रेसचे शांताराम पोटदुखे या मतदारसंघातनं खासदार झाले। त्यांच्या काळात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा। 91 सलग 4थ्यांदा खासदार झाल्यानंतर शांताराम पोटदुखे यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली। भारतात जेव्हा महत्वपूर्ण LPG सुधारणा झाल्या तेव्हा शांताराम पोटदुखे हे अर्थ खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते। 1996 झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांनी शांताराम पोटदुखे यांचा पराभव केला, पण 1998 झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अहिर यांचा काँग्रेसच्या नरेश कुमार पुगलिया यांनी पराभव केला। 1999 झालेल्या निवडणुकीत सुद्धा तेच पुन्हा खासदार झाले, पण 2004 हंसराज अहिर यांनी आपल्या 98 पराभवाचा वचपा काढला आणि नरेश कुमार यांचा 59,823 मतांनी पराभव केला। त्यानंतर पुढच्या 9 आणि 2014 असे सलग 3 टर्म भाजपचे हंसराज अहिर इथनं खासदार राहिले। 2016 त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पद सुद्धा देण्यात आलं होतं।
पण 2019 साली त्यांना सलग 3 टर्मची अँटी इनकम्बन्सी बोली आणि त्यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी पराभव केला. आता आपल्या तिसऱ्या पॉइंटमध्ये पाहूयात गतटर्मची इलेक्शन आणि झालेलं राजकारण. 2014 साली भाजपचे हंसराज अहिर, काँग्रेसचे संजय देवताळे आणि आपचे वामनराव चटप असा तिरंगी सामना चंद्रपुरात झाला. हंसराज अहिर यांना यावेळी सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातनं भाजपनं उमेदवारी दिली होती. मोदींची असलेली हवा आणि या लोकसभा मतदारसंघात असणारा अहिर यांचा दांडगा जनसंपर्क याच्या आधारे ते तब्बल 2,35,886 मतांनी इथनं निवडून आले. या निवडणुकीत हंसराज अहिर यांना 5,07,503, काँग्रेसच्या संजय देवताळेंना 2,71,780 तर आम आदमी पक्षाच्या वामनराव चटप यांना 1,68,818 मतं मिळाली. 2019 चंद्रपूरची लोकसभा निवडणूक खूपच गाजली. त्याचं कारण होतं काँग्रेसने शरद पवारांच्या सांगण्यावरून सेनेतनं काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना अचानकपणे उमेदवारी दिली. चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीला अगदी 15 दिवस राहिले होते त्यावेळी ही उमेदवारी देण्यात आली. असं असलं तरी या निवडणुकीत धानोरकर हे 44,763 मतांनी विजयी झाले. बाळू धानोरकर यांचा या लोकसभेत असणारा प्रभाव, त्यांचं कुणबी असणं, हंसराज अहिर यांच्या विरोधात मागच्या 3 टर्मची असणारी अँटी इनकम्बन्सी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळू धानोरकरांना दिलेली साथ, यामुळे धानोरकर इथनं खासदार झाले. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत खरं तर वंचित फॅक्टरचा काँग्रेसला अनेक ठिकाणी तोटा झाला, पण चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित फॅक्टरचा फायदा झाला. या निवडणुकीत वंचितकडनं माळी समाजाचे राजेंद्र महाडोळे हे उभे होते, त्यामुळे परंपरागत भाजपचे माळी समाजाचे असणारी मतं ही वंचितकडे शिफ्ट झाली आणि याचा फटका भाजपला बसला. तसंच भाजपच्या अनेक मतदारांनी सुद्धा बाळू धानोरकरांना मतदान केलं असं सांगितलं जातं. या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकरांना 5,59,507, भाजपच्या हंसराज अहिर यांना 5,14,744 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 1,12,079 मतं मिळाली. 2014 तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये 2,87,727 मतांची वाढ झाली तर भाजपच्या मतात 7,242 मतांची वाढ झाली होती. आता येतो आपला चौथा पॉइंट. या पॉइंट मधनं आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गट तटाचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेऊयात. तर चंद्रपूर लोकसभेच्या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस असे दोन्ही पक्ष प्रभावी दिसतात. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि राज्यातले कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चांगली ताकद या मतदारसंघात आहे. असं असलं तरी प्रमुख पक्षात असणारे गटतट आणि एकमेकांसोबत न जुळणारं राजकारण सुद्धा तितकं चंद्रपूरमध्ये प्रभावी आहे असं म्हणता येतं. चंद्रपूर लोकसभेच्या मतदारसंघातला पहिला विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे राजुरा विधानसभा. आदिवासी लोकांचं प्रमाण या मतदारसंघात जास्त आहे. या विधानसभेचे विद्यमान आमदार हे काँग्रेसचे सुभाष धोटे आहेत. काँग्रेसचे सुभाष धोटे, भाजपचे संजय धोटे आणि शेतकरी नेते वामनराव चटप हे राजुरा विधानसभेतले एकमेकांचे प्रतिस्पर्धी. 14 विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोटे या मतदारसंघातनं निवडून आले तर 9 काँग्रेसचे सुभाष धोटे. मागच्या लोकसभेत राजुरा विधानसभेतनं काँग्रेसच्या बाळू धानोरकरांना 1,09,132, भाजपच्या हंसराज अहिर यांना 73,880 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 24,480 मतं मिळाली. या विधानसभेतनं बाळू धानोरकरांना 35,252 इतक्या मतांचं लीड मिळालं होतं. राजुरा विधानसभेनंतर येतो तो अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा चंद्रपूर विधानसभेचा मतदारसंघ. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार या विधानसभेतनं 2019 निवडून आले होते तर 2014 आणि 2009 भाजपचे नानाजी शामकुळे हे निवडून आले होते. अपक्ष असणारा किशोर जोरगेवार यांचा सध्या महायुतीला पाठिंबा आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीला राखीव होण्यापूर्वी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार या मतदारसंघातनं 3 निवडून आले होते, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. तर अपक्ष असणारे किशोर जोरगेवार यांचा सुद्धा एक गट या मतदारसंघात ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे इथं भाजप विरुद्ध जोरगेवार यांची स्पर्धा चालते. मागच्या लोकसभेत काँग्रेसच्या बाळू धानोरकरांना चंद्रपूरच्या विधानसभेतनं 1,03,931, हंसराज अहिर यांना 78,000 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 21,048 इतकी मतं मिळाली. इथनं बाळू धानोरकरांना 25,744 इतक्या मतांचं लीड मिळालं होतं. या नंतर येतो तो बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ, म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला. 9 सलग 3 टर्म या मतदारसंघातनं ते आमदार आहेत. या विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचं एक हाती वर्चस्व आहे. काँग्रेस त्यांच्या विरोधात प्रत्येक वेळी उमेदवार उभा करतो खरा, पण त्याचा काही फारसा फायदा होत नाही.
आगामी लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांचं नाव चंद्रपूरच्या लोकसभेसाठी चर्चेत आहे. भाजपचा गड असणाऱ्या या मतदारसंघात मागच्या लोकसभेला काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांना लीड मिळालेलं. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठिंबा हंसराज अहिर यांना नव्हता असं आजही बोललं जातं. मागच्या लोकसभेत बल्लारपूर विधानसभेतनं बाळू धानोरकरांना 95,541, भाजपच्या हंसराज अहिर यांना 65,480 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 33,759 मतं होती. बाळू धानोरकरांना इथनं 31,061 इतक्या मतांचं लीड मिळालं होतं. आता धानोरकर परिवाराचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो तो म्हणजे वरोरा विधानसभा. 2019 विधानसभेच्या निवडणुकीत बाळू धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या विधानसभेतनं विजयी झाल्या होत्या. तर 14 साली सेनेकडून सुरेश धानोरकर हे इथनं निवडून आलेले. 9 विधानसभा निवडणुकीत इथनं काँग्रेसचे संजय देवतळे हे आमदार झाले होते. या विधानसभा मतदारसंघात सुरेश धानोरकर आणि संजय देवतळे यांचा प्रभाव होता. पण दोघांच्याही निधनानं आता प्रतिभा धानोरकर यांचा या मतदारसंघात चांगलाच प्रभाव आहे. मागच्या लोकसभेत या विधानसभेतनं बाळू धानोरकरांना 88,627, हंसराज अहिर यांना 76,167 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 11,788 मतं होती. बाळू धानोरकरांना इथनं 11,860 इतक्या मतांचं लीड मिळालं होतं. आता येतो तो अरणी विधानसभेचा मतदारसंघ जो अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मागच्या 2 विधानसभेत भाजपने या मतदारसंघात विजय मिळवलाय तर 9 काँग्रेसचे शिवाजीराव मोघे या विधानसभेतनं निवडून आलेले. 19 विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने राजू तोडसाम यांचं तिकीट कापून संदीप धुर्वे यांना तिकीट दिलं. त्यामुळे राजू तोडसाम यांनी भाजप विरोधात बंडाचा झेंडा फडकवलेला. या मतदारसंघात काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा सुद्धा प्रभाव आहे. पण सध्या त्यांचा म्हणावा असा गट प्रभावी नाहीये. मागच्या लोकसभेत या विधानसभेतनं बाळू धानोरकरांना 68,952, हंसराज अहिर यांना 1,26,648 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 9,655 मतं मिळालेली. हंसराज अहिर या विधानसभेतनं 57,696 इतक्या मतांचं लीड घेऊन आले होते. यानंतर चंद्रपूर मधला 6 विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वणी विधानसभा. या विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे संजीव रेड्डी बोधुकवार. मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत ते या मतदारसंघातनं निवडून येतात. तर 9 काँग्रेसचे वामनराव कासावर इथनं निवडून आले होते. संजीव रेड्डी बोधुकवार आणि वामनराव कासावर हे या विधानसभेतले 2 प्रमुख गट आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत वणी विधानसभेतनं काँग्रेसच्या बाळू धानोरकरांना 90,367, भाजपच्या हंसराज अहिर यांना 92,366 तर वंचितच्या राजेंद्र महाडोळे यांना 10,817 मतं मिळालेली. हंसराज अहिर या विधानसभेतनं 1,999 इतक्या मतांनी आघाडीवर होते. थोडक्यात काय तर 2019 लोकसभेच्या निवडणुकीत वणी आणि अरणी हे 2 विधानसभेचे मतदारसंघ आपण वगळले तर बाकी सगळ्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला इथनं लीड मिळालं होतं. आता येतो तो आपला सगळ्यात शेवटचा आणि 5वा पॉईंट. सध्याची राजकीय समीकरणं चंद्रपुरातलं वारं कुठे आहे, काय आहे याबद्दल काय सांगतात. तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकरांनी अगदी आश्चर्यकारकरित्या भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला. पण 30 मे 2023 बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि ही जागा रिक्त झाली. पुढे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा झाली पण ती काही झाली नाही. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रातनं सगळ्यांच्या नजरा चंद्रपूरकडे असतील. यामध्ये सुरुवातीला पाहूयात की महाविकास आघाडीतनं चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार नेमका कोण असेल ते. तर महाविकास आघाडीतनं काँग्रेसलाही जागा मिळेल हे जवळपास स्पष्ट आहे. चंद्रपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तसंच मागच्या लोकसभेत काँग्रेसला मिळालेली एकमेव जागा ही चंद्रपूरची होती. त्यामुळे काँग्रेसकडे ही जागा जाणार हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसकडनं सध्या प्रतिभा धानोरकर यांचं नाव इथनं आघाडीवर आहे. बाळू धानोरकरांच्या सहानुभूतीच्या लाटेवर त्या निवडून सुद्धा येऊ शकतील असं बोललं जात आहे. पण याचसोबत आगामी लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या मूडमध्ये असलेली काँग्रेस ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांना सुद्धा इथनं तिकीट देऊ शकते. तसंच विजय वडेट्टीवार हे त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना आगामी लोकसभेसाठी इथनं प्रोजेक्ट करू शकतात असं बोललं जात आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी तशी इच्छाही व्यक्त केली आहे. तर राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे हे सुद्धा आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चंद्रपुरातनं इच्छुक आहेत. महायुतीतनं भाजप परंपरागतपणे चंद्रपूरची लोकसभा लढवेल हे जवळपास निश्चित मानलं जाते. भाजप आगामी लोकसभेत आपला उमेदवार कोण उतरवणार याविषयी अनेक अंदाज सध्या बांधले जात आहेत. आपल्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतला पराभवाचा वचपा काढण्यासाठी सध्या हंसराज अहिर हे सज्ज झालेत.
पण हंसराज अहिर यांना तिकीट दिलं जाईल का यावरती सध्या प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना इथनं उतरवलं जाऊ शकतं, जे ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत अशा चर्चेत. सुधीर मुनगंटीवार यांनी रामजन्मभूमीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम घेऊन इथनं मतपेरणी सुद्धा सुरू केलेली. महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त नवीन चेहरे पाठवण्याच्या दृष्टीनं आणि त्यातही ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीत उतरवण्याच्या दृष्टीनं सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून संधी दिली जाऊ शकते असं बोललं जाते. सध्या तरी काँग्रेस आणि भाजप या दोघांचंही पारडं या लोकसभेत जड आहे असंच म्हणता येतं. हे होतं चंद्रपूरच्या लोकसभेचं सगळं राजकारण. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आता नेमका कोणाच्या पारड्यात जाईल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि 5 पॉईंटमध्ये लोकसभा हा आमचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.